वाजिब मुआवजा देकर तत्काल मदद करने हेतु बहुउद्देशीय तिल्ले कुणबी संघ की ओर से जिलाधिकारी नागपुर को ज्ञापन सौंपा गया। इस वर्ष औसत से अधिक वर्षा के कारण नागपुर जिले के साथ साथ राज्य के किसान भी अत्यधिक वर्षा से परेशान हैं। ऐसे में किसान फिर संकट में है। संतरा, कपास, सोयाबीन, धान आदि फसलें भारी बारिश से बर्बाद हो रही हैं, जिससे जिले में गीला अकाल की गंभीर स्थिति पैदा हो गई है। नागपुर जिला को गीला अकाल प्रभावित घोषित कर सरकार द्वारा घोषित सहायता निधि बहुत कम है और सरकार की ओर से पर्याप्त सहायता प्रदान की जानी चाहिए। इस मांग को लेकर बहुउद्देशीय तिल्ले कुणबी संघ ने सौंपा। इस दौरान बहुउद्देशीय तिल्ले कुणबी संघ के नागपुर प्रभारी अध्यक्ष रमेश चंद्र ठवले, संस्थापक अध्यक्ष सुरेश गुड्डे, सदस्य प्रदीप ठाकरे, राजू मोहन आदि द्वारा जिलाधिकारी को ज्ञापन दिया गया। रमेश चंद्र रामराव जी ठवले बहुउद्देशीय तिल्ले कुणबी संघ विदर्भ प्रदेश का उपाध्यक्ष है। मैं आज शेतकऱ्यांचं जे काही अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं आणि पुरामुळे बऱ्याचशा शेतींचं नुकसान झालं आणि जे महाराष्ट्र शासनाने जी आता मदत जाहीर केली ती तुटपंजी असल्यामुळे कमी असल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरकारने भरीव मदत शेतकऱ्यांना करावी जेणेकरून शेतकरी हा परत उभा झाला पाहिजे। आणि या अनुषंगाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी लावून धरावी। त्यांनी आता टोटली जिल्ह्याचा आकडा दिला नाही जिल्ह्याचा आकडा दिला टोटली त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना तर त्यांनी गव्हर्नमेंटने जे काही ठरवून दिलेलं आहे 13,600 त्या हिशोबाने 3 हेक्टरपर्यंत मिळेल म्हणजे जवळजवळ आपण असं पकडू की 40,000 जवळपास एका शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मिळेल। परंतु ज्यांचं लाखांनी नुकसान झालं आहे म्हणजे पूर्ण लागवड खर्च जो आहे तोही निघू शकत नाही अशा परिस्थितीत तो शेतकरी उभा कसा होईल आणि त्याला जर उभं व्हायचं असेल तर शासनाने भरीव मदत केल्याशिवाय पर्याय नाही आहे। हा संघाची स्थापनाच आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी केली आहे त्यामुळे शासनाच्या या अशा धोरणामुळे जर शेतकऱ्यांचं जर असं नुकसान होत असेल शासन त्यांना भरीव मदत देणार नसेल तर आमचा संघ हा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील आणि या कामासाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेण्यास सज्ज राहू। NBCN न्यूज के लिए हिंगना से पत्रकार गजानन डाकू डलकर के साथ आशीष गोंडाने की रिपोर्ट।